जरा जोरिया ना जनतेचा बाणार मी भाऊ तुमची एक मिनिट रजा घेतो पण एक विनंती करतो अर्धा मिनिट एकदा पाण्याचा गाणं लावा म्हणजे आम्हाला आनंद होतो उठायचं नाही जाग्यावर नाचायचं भैया जाग्यावर हातवारी करायचं जोरात ताळ्या वाजवायच्या हमारे जानदार कहते हो इमान भाऊ जैसा हो आवाज आवाज शहरामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं जमलेल्या सगळ्या नागरिक भावांनो बंधू भगिनींनो जेवढे लोक माझ्या समोर सभेला बसलेले आहेत किंबहुना तेवढेच लोक या रस्त्याच्या कडेला उभं राहून ही सभा ऐकताय या विक्रमी सभेला तुम्ही मागचे जरा पुढे या ना तुम्ही तर मागे काय अंधारात काय भीती वाटते कोणाची चला हा पुढे चला ना समोर चला ना वा समोर सगळे रोड ब्लॉक करू ना भावांनो आज देऊळगाव राजा शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक रॅली निघाली देऊळगाव राजामध्ये मोठी सभा झाली आणि ते करून मी चिखली मार्गे कार्यक्रम करत करत इथं आलो अजून मला 4 ते 5 भागांमध्ये सभा आहे 10 सभा संपवावी लागते आचारसंहितेच्या नियमाने आणि आता 8 वाजलेले आहेत त्यामुळं मी मोजकंच बोलणार थोडक्यात बोलणार आहे भावांनो या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये मी सामान्यांचा उमेदवार म्हणून लोकसभेला उभा आहे भावांनो ही लोकसभा निवडणूक मी का लढवतो आहे याचं काय कारण असेल बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मला आग्रह केला की तुम्हाला लढावं लागतं आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव मी लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे भावांनो आपल्या लोकांच्या डोक्यात एक असतं पक्षाला मतदान होत असतं स्वतंत्र कुठे माणूस निवडून येत असतो का आणि याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 4 आमदार अपक्ष निवडून आलेले आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे एकदा अपक्ष निवडून आले सुबोधभाऊ सावजी एकदा अपक्ष निवडून आले चेनचूक संचेती एकदा अपक्ष निवडून आले
तुतारामजी कायम एकदा अपक्ष निवडून आले. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1989 साली पायात चप्पल नसलेल्या अंगावर फाटके कपडे असणाऱ्या सुखदेव नंदाजी काळे सारख्या माणसाला सुद्धा वास्तिक साहेबांच्या विरोधात लोकांनी खासदार केल्याचा इतिहास. त्यामुळे तुम्ही काय असं समजू नका, बडे बडे पार्टी के नेताओं को लगता है कि रविकांत दुबकर के पीछे क्या है, इसके साथ में कौन है. मेरे पीछे नेता नहीं है, मेरे पीछे आम जनता है. आम जनता आवाज येत नहीं का? आवाज येत नहीं? हाँ इतने पकड़ूगा. हेलो, आवाज येतो? हेलो हेलो, येतो का? का नाही येत? एकच घेऊ आपल्या गाडीत लावणार आहे काढून माईक. मागे तिकडे आवाज येते. हां, ये क्यों पीछे रखा? हॅलो, दोन्ही घेतो. हॅलो 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 भावांनो, हे डोक्यातून तुम्ही पहिले काढून टाका. 22 वर्ष झाले मी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढतो, आंदोलन करतो, पोलिसाचा मार खातो, लाट्या काट्या खातो, तुरुंगात जातो, मी एकटा नाही. या बुलढाणा जिल्ह्यासह मोताळा तालुक्यासह महाराष्ट्रातले अनेक गावखेड्यातले सामान्य शेतकऱ्यांची, मजुरांची, भूमिहीनांची पोरं माझ्यासोबत या लढाईमध्ये असतात. भावांनो, 22 वर्ष मी तुम्हाला कधी मत मागितलं का? मागितलं का? मग तुमचं मत न घेता मी तुमच्यासाठी भांडत राहिलो का नाही भांडत राहिलो? भांडलं की नाही भांडलं? ज्यांनी मत घेतली ते दिल्लीला जाऊन तोंडात बोळा घालून बसले, एक शब्दही तुमच्या बाजूने बोलले नाही. बोलले का? नाही बोलले. 15 वर्ष झाले विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, त्यांनी 15 वर्षात काही विकासाचं एखादं मोठं काम केलं का? एखादा रस्ता, 5 लाखाचं सभागृह आणि 2 लाखाचा लाईट, हा काय विकास असू शकत नाही? अरे विकास म्हणजे काय? विकास म्हणजे झेडपीच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, नगरपालिकेचे स्कूल का दर्जा सुधारणे को होणं, आरोग्य व्यवस्था, आपली आरोग्य यंत्रणा ही 5 स्टार असली पाहिजे. प्रायव्हेट मध्ये नाही, आम्हाला सरकारीत ऍडमिट व्हायचं अशी स्पर्धा लागली पाहिजे. जो अरविंद केजरीवाल ने दिल्ली में काम किया ये काम या प्रतिनिधीचा असतो. इसको बोलते विकास. विकास बोले तो खाली 2 लाख का रस्ता, 1 लाख का कमीशन, इसको विकास नहीं बोलते. माझ्या डोक्यात बुलढाणा जिल्ह्यासाठी विजन मी तयार केलेला आहे. तुम्ही जर मला संधी दिली तर सगळ्यात पहिले शेगावला विमानतळ झालं पाहिजे ही माझी मागणी आहे. शेगावला विमानतळ झालं तर अनेक प्रायव्हेट कंपन्या येतील, कंपन्या आल्या तर पोरांना रोजगार मिळेल. तालुक्यामध्ये 2-2, 3-3 MIDC उभ्या झाल्या पाहिजे. रोहिणखेड, धामणगाव, बडे सारख्या गावामध्ये सुद्धा MIDC डेव्हलप झाल्या पाहिजे, कंपन्या आल्या पाहिजे, तिथल्या तिथं पोरांना रोजगार मिळाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. नगरपालिकेच्या झेडपीच्या शाळेचा दर्जा सुधारला पाहिजे, तिथे ऍडमिशन मिळवायला स्पर्धा लागली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. हे झेडपीच्या शाळा बंद करतायत, नगरपालिकेच्या शाळा बंद करतायत. गरीब माणसाला खरंच सांगा, गरीब माणसाला ऍडमिशन मिळेल का या शाळेमध्ये, प्रायव्हेट स्कूल में? अरे हमने हमने हमारे बच्चे कहा सिखाना? हे माझं स्वप्न आहे. शेगाव सिंदखेड राजा संत चोखा मेळा सैलानी या सगळ्या ऐतिहासिक स्थळांचा विकास झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. मोताळ्यामध्ये प्रायव्हेट कंपन्या उतरल्या पाहिजे, इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. 12वी झालेला पोरगा आमचा, त्याला इथं रोजगार मिळाला पाहिजे, इथल्या इथं काम मिळालं पाहिजे, पुण्या मुंबईला जावं लागू नये. अरे सगळी आमची शेती ही पाण्याखाली आली पाहिजे, 2-2 गावं मिळून एक धरण झालं पाहिजे, इथे दूध डेऱ्या स्थापन झाल्या पाहिजे,
इथल्या इथं दुधाचे प्रोसेसिंग युनिट उभे राहिले पाहिजे, कृषी प्रक्रिया उद्योग उभा राहिला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 10,000 आणि कापसाला 15,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. सरकारची कोणती योजना आम्हाला नको. बुलढाणे का एक आदमी एक माणूस सोयाबीन विकायला खामगावला गेला, 50,000 रुपयाची सोयाबीन विकली, चोराने त्याचा खिसा मारला, बस स्टँडवर रडत बसला. गर्दी जमा झाली. त्या गर्दीमध्ये कोण म्हणले चोर इकडे पळाला कोण तिकडे पळाला, माणूस रडत होता. एक मेकर भागातला माणूस आला आणि त्या चोराला म्हणला क्या होगा काय झालं, तर म्हणले चोरानं खिसा आणला काय झालं, कुणीकडे पळाला इकडे पळाला. म्हणले का आता गरज काय, म्हणजे जेवायची सोय नाही जायची सोय नाही, यानं खिशातले 500 काढले त्या माणसाला दिले. ते म्हातारा खुश झाला, जेवण केलं घरी गेलं आणि म्हातारीला म्हणलं 50,000 रुपयाची आपली सगळी कमाई वाया गेली वर्षभराची, पण एक देव माणूस भेटला देवानं साक्षात पाठवलं, त्यानं मला भाड्याला 500 रुपये दिले. आपल्याला त्या माणसाला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे, कारण त्यांनी मला नंबर सुद्धा दिला मोबाईलचा. 4 दिवसांनी त्या म्हाताऱ्या माणसाला कळलं ज्यानं 50,000 रुपयाचा खिसा आणला होता त्यानंच भाड्याला 500 रुपये दिले होते. ऐसा चल रहा, तुमचा खिसा सोयाबीन मध्ये हाणायचा, कापसात हाणायचा, GST लावायचा, व्यापारी गॅरेजवाले छोटे दुकानदार मारायचे आणि वरतून पुन्हा शेतकऱ्याला म्हणायचं हे घ्या आमचे 2,000 मोदी साहेबाचे. लाखानं खिसा आणताना मला 2,000 रुपये देता का केंद्र सरकारचे, नाही चले का? म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे भावांनो, हे सरकार शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या विरोधातलं सरकार आहे, हे सरकार आपल्या बाजूचं नाही आहे. आणि या सरकारच्या जे आपले खासदार आहेत प्रतापरावजी जाधव साहेब, त्यांना पाहिलेलंच नाही 15 वर्षात जवळून, असं अशी मंडळी हात वर करा बरं एकदा पवदाबर मला. अरे बापरे बाप, तुम्ही खासदार पाहिले अजून? बापरे बाप, एकदा नाही येत नाही का? सोशल मीडिया पण तरी ते नशीब 15 वर्ष खासदार झाले ना, पण ते कसे झाले? मोदींच्या नावाखाली झाले. आणि आता भी काय, त्यांचे तुम्ही रथ पहा, त्यांचे तुम्ही पोस्टर पहा, त्यांचा फुटू बारका मोदी साहेबाचा मोठा. आता मला सांगा, सोयरीक पाहायला तुम्ही गेले आणि तुमचा बाप गेला आपला, आपण असं म्हणतो का मा बापाकडे पाहून पोरगी द्या म्हणून? बरोबर आहे का चूक आहे? प्रतापराव जाधवांनी 15 वर्षामध्ये काय काम केलं? ते म्हणते पोरग नालायक असलं की बापाकडेच पाहून द्या लागत. 15 वर्षात या माणसानं काही केलं नाही, फक्त तंबाखू खात बसले दिल्लीत जाऊन. तुमचीच तंबाखू तुमचा चुना आणि मला मोदीच्या नावानं निवडून आणा. आप नहीं होता. आकाशवाणी बार बार होती नी आणि जादू बार बार चलती भी नाही, बात ध्यान में रखो. माझी निवडणूक तर आता लोकांनी हातात घेतलेली आहे सगळी. इथं आलेले लोक स्वतःच्या खर्चाने आलेले आहेत. एक है चिकन खिला कर मटन खिला कर गाना में भर भर कर लाए हुए लोग नहीं है. अरे ये खुद के पैसे खर्चा करके और खुद के घर की चटनी भाकर खा के यहाँ पे आए हुए सब लोग हैं, ये बात ध्यान में रखो. अरे इथे कोणत्याही नेत्याला सभा घ्यायची असली तर 5,000 रुपये गाडी ढाब्यावर पार्टी दारू मटन द्यावं लागतं तेव्हा लोक येतात, बरोबर आहे का? तसे लोक येतात का? पण माझी सभा असली तर लोक स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन येतात. मी या सगळ्या उमेदवारांना सांगतो, महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगतो, अरे स्वतःच्या घरची चटणी भाकर खाऊन प्रचार करणारी फौज जर महाराष्ट्रात कुठं असेल तर इथं मोताळ्यात येऊन पाही हजारोची गर्दी, ही घेत फौज आहे. धन्यवाद काका. ही अशी
कोराळ्याचे काका आहे बाबांनो, सोयाबीन 4 हजार आली, कापूस 7.5 बरोबर. आपली एखादी कार असली तर एक पेशंट घेऊन जा ऍक्सिडेंटचा. पहा कोणाची गाडी एक आपली एकच जण, दोन जण जा फक्त, बाकीचे नका जाऊ, जा गाडी घेऊन पेशंट घेऊन जा. आली का गाडी? गेले का? गेले गेले, ठीक आहे ओके. बावन्न सोयाबीन 4 हजार, कापूस 6,500. तरी बी जर आपले डोक्ष तारावर येत नसतील. अरे थांबा, गेलं का दवाखान्यात? तिकडे डॉक्टरला फोन लावायचा असला तर मला सांगा कोणत्या दवाखान्यात जात. बावन्न अरे बोलू नका तुम्ही अफसर. बावन्न विद्यमान खासदारांनी सांगण्यासारखं एखादा ठोस काम केलंय का? मग जिल्ह्यात परिवर्तन करायचंय की नाही करायचंय? बुलढाणा जिल्ह्याच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. विद्यमान खासदारांना वाटलंच नाही की रविकांत उपकर अर्ज भरणार आहे, वाटलंच नाही. अर्ज भरून हा फाईट मध्ये येईल हे त्याच्या स्वप्नात भी नव्हतं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एखादा स्वतंत्र उमेदवार विद्यमान खासदाराच्या फाईट मध्ये आहे अशी ही पहिलीच वेळ आहे. सागर आहे ना? हा. कोणत्या दवाखान्यात जाणार आहे सागर? सांगा रे, त्या डॉक्टरला फोन लावून सांगा. शेतकरी संघटनेचा विजय असो. चला या इकडं, शेतकरी संघटना विजय असो. भावांनो या सरकारनं सर्वसामान्य माणसाचे कंबंड मोडण्याचं काम केलं. आमचा गॅरेज वाला अडचणीत आहे, आमचा टायर वाला अडचणीत आहे, आमचा व्यापारी अडचणीत आहे, आमचा दुकानदार अडचणीत आहे, अंगणवाडी सेविका परेशान आहे, आशा वर्कर परेशान आहे, संगणक परिचालक परेशान आहे, कंत्राटी कर्मचारी परेशान आहे, जुन्या पेन्शन वाले परेशान आहे, ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना परेशान आहे, खिचडी शिजवणाऱ्या आमच्या बायांना मानधन नाही. काय चाललंय? अरे डॉक्टर परेशान आहे, सगळ्यांवर कंट्रोल आणण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणून माझी उमेदवारी ही सर्वसामान्य माणसाची उमेदवारी आहे भावना, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला ही एकमेव संधी आहे. हे बाबा, जर तुम्ही चुकून काही गडबड केली तर तुमच्यासाठी लढणारा माणूस पुन्हा पुन्हा जन्माला येणार नाही, हे बाब ध्यान में रखो. 100 पोलीस केसेस माझ्या अंगावर आहेत, 22 वर्ष झाले तुरुंगवार करतोय, कोर्टाच्या वाऱ्या करतोय. मागच्या वर्षी बुलढाण्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आत्मदानाचं आंदोलन केलं, तर विद्यमान खासदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, तुरुंगवार केला, आम्हाला तुरुंगात टाकला. 8 दिवस माझ्यासोबत मोतळ्याचे आमचे वसीमभाई होते, कोण कोण होता अजून, सागर होता, इथले 5-6 लोक माझ्यासोबत जेलमध्ये होते, सतीश होता नवले, अजून कोण होता, बरेच मंडळी होती मला तो, हा माझ्यासोबत जेलमध्ये होते. मला 2014 ला यांनी हद्दपार सुद्धा केलं होतं. आमचं प्रदीप होते शेळके, असे अनेक लोक. घरच्या भाकरी खाऊन आम्ही तुमच्यासाठी लढतो. ज्यांनी तुमची मतं घेतली ही माणसं मात्र दिल्लीला जाऊन चूप बसले. खासदार बदलायचा का नाही बदलायचा? बदलायचा ना, मग तुम्हाला गावागावात महेंद्रभाऊ मेहनत घ्यावी लागेल, घरच्या चटणी भाकरी खाऊन तुम्हाला फिरावं लागेल. माझ्याकडे पैसा नाही, दारू नाही, मटण नाही, ढाब्यावर पार्टी नाही, मी काय देऊ शकत नाही.
महाराष्ट्रातली किमान बुलढाणा जिल्ह्यातली पहिली निवडणूक असेल की लोकांनी ताब्यात घेतली आणि लोक स्वतःचा खर्च स्वतः करतायत विश्वास बसले. आणि मग पिंपरी गवळी अशा भागामध्ये मला आता सभा आहे. भावांनो माझी तुम्हाला विनंती आहे, विद्यमान खासदारांनी हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली प्रतापराव जाधव काकांनी, दुर्मिळ काका दिखते नाही हो, दुर्मिळ बोलते उसको. खासदार साहेब दिखते क्या? क्या देखे तुमने? तो हमने उसको उनको बोला है दुर्मिळ काका, दिसतच नाही ते. आणि आता आता गावागावात चालले 15 वर्षानंतर माझ्या उमेदवारीमुळे लय जनाल कामाला लावलं नाही माईचंद्र भाऊ. अरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर गल्ली बोळात फिरत होते बुलढाण्यात परवा दिवशी, सकाळी आले रात्री गेले. मुख्यमंत्री कुठे दिवसभर फिरत असते का? माझ्या उमेदवारीमुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्र्याला गल्ली बोळात फिरावं लागतंय. अरे भावांनो ही तुमची कमाल आहे, तुमची, तुमच्यामुळे सगळं शक्य झालं. नाही तर हे काय करायचे, दारू मटण पार्ट्या लावायचे, पैसे वाटायचे, निवडून यायचे. या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोण काही म्हणू द्या, आपली फाईट कोणाशी नाही, विद्यमान खासदाराची फाईट आपल्याशी आहे, ही गोष्ट पक्की डोक्यात ठेवा. सगळे नेते माझ्या विरोधात एकत्र झाले, सब नेता लोक उधर है आणि जनता इधर है. अरे यायच्या गाडीत बसायला लोक तयार नाही ना? अरे गावात आले 500 रुपये दिला का? कुठं धामणगाव पडे? हा धामणगावला सभा आहे का? कोणाचे ते बिनकेसावाले? ते जळगावचे गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटलांनी माझ्यावर टीका केली मुख्यमंत्र्याच्या समोर. गुलाबराव पाटलाच्या गावात पाणी येत नाही 20 दिवस आणि ते पाणी पुरवठा मंत्री आहे गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटलाच्या भाषणात एक नेहमी डायलॉग असायचा जुना, कतलिया कही साप बदल लेते हैं, कुछ लोग पुण्य के पाप में हार बदल, पुण्य के पाप में पुण्य के हार में पाप बदल लेते हैं, और कई लोग मतलब के लिए बाप बदल लेते हैं. गुलाबराव मनायचे. आणि गुलाबराव कुठे चालला? गुवाहाटीला शेण खायला. शेण खायला गुलाबराव गुवाहाटीला. आणि तो सांगतोय मला, गुलाबराव मला काय सांगतोय, सरपंच न झालेला माणूस खासदार कसा होऊ शकतो? मग सरपंच न झालेला माणूस जर खासदार होऊ शकत नाही तर पानटापरी चालवणारा गुलाबराव पाटील मंत्री कसा होऊ शकतो? गुलाबराव तुम्ही विसरले का? गुलाबराव पाटील विसरले? अरे वयाच्या 28व्या वर्षी रविकांत तुपकर नावाच्या शेतकऱ्याच्या लेकराला लाल दिव्याच्या गाडीत या शेतकऱ्यांनी बसवलं, राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला. गुलाबराव तुमचा बंगला माझा बंगला शेजारीच होता, तुम्ही मी रोज एकमेकाला भेटत होतो. जर सरपंच न झालेला माणूस मंत्रीपदाच्या दर्जापर्यंत जाऊ शकतो तर खासदार का होऊ शकत नाही? आणि सुखदेव नंदाजी काळे खासदार झाले तर ग्रामपंचायत सदस्य बी नव्हते. केजरीवाल कुठे सदस्य होते? सरपंच होते का? आणि उद्धव ठाकरे साहेब कोणते निवडणूक लढले होते? डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. जनतेनं ठरवलं तर जनता काही करू शकते? काही करू शकते? फक्त तुम्ही ठरवा. मी सगळ्या मोताळा शहरातल्या लोकांना सांगतो की भावांनो तुमच्या डोक्यातले पक्ष भिक्षे काढून टाका. मय पार्टी का, मय पार्टी का, मय पार्टी का, क्या दिया पार्टी तुमको? अरे सब नेता लोग एक जगह एक ताक के एक ताक में बैठ के काला बना के खाते और तुम कहा पार्टी पकड़ के बैठे इधर, बराबर है क्या गलत है? अरे सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे. जे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष या पक्षातून त्या पक्षात जातात तर ते जर स्वार्थासाठी एकत्र होत असतील मुंबई दिल्लीत तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी एकत्र का होत नाही पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून? हा माझा तुम्हाला सवाल आहे. मला निघायचं थांबा. भावांनो हा थोडे बॉक्सच्या बाजूला, बॉक्सच्या बाजूला. भावांनो जर नेते स्वार्थासाठी एकत्र येत असतील तर तुम्हाला आम्हाला सामान्य माणूस म्हणून एकत्रित यायला काय अडचण? प्रतापराव जाधव माझ्यावर सारखी टीका करतात, मला म्हणे भाषणात म्हणे रविकांत तुपकर 5000 शर्ट घालतो म्हणे.
मायचान मी माय वावरात जाते, मा बाप रोज वावरात जातोय, मी 5000 10 शर्ट घेतो ना जाऊ. हा किंमत बी काढली का तुम्ही? हा मी त्या दिवशी अंगात घातलेलं शर्ट 700 रुपयाचं होत. आम्ही वायको मी मला तसंच म्हणे अख्खी म्हणते 5000 अर काही जीबेल हाडे खोट बोलाव पण किमान फटण्यासारखं बोला ना. बरे समजा मी 500 घालो का 700 घालो, मला प्रदीपनं त्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला 10000 शर्ट वर्गणीतून घेऊन देतो. मग प्रतापराव काय चाललंय? हा प्रतापराव जाधवांच्या घरी 1000 कोटीची प्रॉपर्टी आहे. ती म्हणते रविकांत तुपकर अशी गाडीत फिरतो, मग लोट गाडीने फिरू का महाराष्ट्रभर? अरे लोकांनी मला वर्गणी करून गाडी घेऊन दिली. माझ्या नशिबात जे प्रतापराव प्रेम आहे ते तुमच्या नशिबात आयुष्यात देणार नाही, तुम्हाला रुपया सुद्धा लोक देणार नाही. मला लोक प्रतापराव जाधव वर्गणी देतात आणि तुम्ही लोकांना लुबाडता. राम मंदिराची जमीन हडपली मेकरची, बस स्टँडची जमीन हडपली, विश्व हिंदू परिषदेची जमीन हडपली, मेकरचं बस स्टँड हडपलं. अरे का बसण्यावर झाला का खासदार साहेब तुम्हाला? कुठं कुठं ठेवता? आणि आता तर नवीनच लावलं, आता या सभेला जे जे असतील स्टेटस ठेवतील त्याला फोन येणार, तुमच्या घरी माणूस येणार रविकांत तुपकरचं काही खरं नाही. मग मग काही खरं नाही, तुम्हाला नाव कावून घेता दिवसभर. मेरा कुछ खरा नाही की नाही दादा, तो मेरा नाम क्यों लेते तुम दिनभर? अरे सोते समय भी ऐसे प्रतापराव नींद लग गई की उठ रहे होंगे, रविकांत तुपकर आए क्या? काय केलं यांनी? हा काय केलं यांनी? अरे या बुलढाणा जिल्ह्यात जय माणसानं माझं स्टेटस ठेवलं फेसबुकला व्हॉट्सअपला, सुहास भाऊ लगेच त्याला फोन, आमचं काय चुकलं असे आणि इतक्या वर्षात दिसले नाही आता इतकं नरम झाले त्याच्या घरातले लोक, आमचं काय चुकलं? नाही तुमचं नाही चुकलं, आमचंच चुकलं. आम्ही आमची काशी केली, तुम्हाला 15 वर्ष खासदार केलं, आमचंच चुकलं. तुम्ही काय करसान, तुमच्या समोर पर्याय नव्हता ना काही? आता पर्याय आला तर तुम्ही डोक्षी ठिकाणावर ठेवा, नाही तर मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्याचं एवढं वाटोळं खासदारांनी केलं याच्यापेक्षा 10 पट वाटोळं तुमचं होईल जर तुम्ही डोकं ठिकाणावर ठेवून मतदान केलं नाही तर. बरोबर आहे की नाही? म्हणून डोकं ठिकाणावर ठेवून करा. 2009 सदाशिवराव मंडळी खासदार झाले अपक्ष, राजू शेट्टी खासदार झाले अपक्ष, बच्चू कडू 4 बार खासदार बन गए अपक्ष, आणि कोण बोलते चुनके आतेने अपक्ष? अरे आता तुम्ही कोणता भी सर्वे काढा, तुम्ही हे लोक पुढारी एवढे नम्री आहे, नीचे आहे की बोलते ऊपर कुछ नहीं उसका, आणि ऊपर गए की बोलते नीचे कुछ नहीं उसका. लोक जरा दबावात असल्यामुळे पुढे येत नाही, पण मत हलणार आहेत पाण्याला आपल्या. बरोबर आहे की नाही? आता यांनी सांगितलं प्रदीपनं 500 रुपये रोज तिकडे गेले लोक, पण मत हा बरं. आपली अर्ध भरायची रॅली होती त्या दिवशी, बरोबर आहे की नाही? मग त्या दिवशी अर्ध भरायची रॅली होती, लोक बिला भारी आहे, लोक गाडीत त्यायचे गेले रॅली तर आपले आले, लोक हुशार आहे ना. बरोबर लोकायला बी माहित आहे ना 15 वर्ष यान लय माल दाबेले हो, लोक बी हुशार आहेत ना. बरोबर आहे की नाही? ही निवडणूक नेते विरुद्ध जनता अशी होणार आहे, एका बाजूला सगळे नेते आणि दुसऱ्या बाजूला सगळी जनता अशी निवडणूक ही होणार आहे भावन लक्षात ठेवा. तुम्हालाही त्यांचे जर फोन आले तर फोन रेकॉर्ड करा, धमक्यांचे फोन रेकॉर्ड करा आणि पोलीस स्टेशनला मी तुमच्या सोबत येईल, यांची तक्रार करू, बघू काय करतात. आणि आपली कशात भी तयारी आहे, वेट का जमा पत्र से देंगे. आज दुर्गाव राजाला मला प्रचार करायला उघडायला परवानगी दिली नाही खासदार जाधवांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी. ती म्हणे लहान ऑर्डरचा प्रश्न तयार होतो, हमने अलग प्लॉट में लिया उनका अलग प्लॉट में, फिर क्या होता उसको, ऐसा नियम है क्या? कल बोलेंगे तुम चुनाव मत लड़ो, तुम्हारी वजह से लॉ एंड ऑर्डर का प्रश्न तैयार होता. म्हणजे दादागिरी करण्याचं काम हे करताय. आता तुमच्याकडे या अफवा पसरवतील रविकांत तुपकर पेटी बंद करणार आहे. मी एका बापाची औलाद आहे, मी 10 बापाची औलाद नाहीये. तुम्हाला जर कोणी विचारलं त्यांना सांगा की प्रतापराव जाधवच पेटी बंद करून आम्हाला पाठिंबा देणार आहे. बरोबर आहे की नाही? खोट्या नाट्या अफवा पसरवायच्या, लोकांना उलट सुलट गोष्टी सांगायच्या. मुस्लिम समाज में जाके बोलने का रविकांत तुपकर चुन के तो भाजप में जाएगा. अरे 22 साल में कोई पार्टी में गया नहीं, मैं सेक्युलर विचार का आदमी हूँ, मैं मानवतावादी विचाराचा माणूस आहे, मी निवडून आल्यावर कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी स्वतंत्रच राहणार आणि आंदोलनच करत राहणार दिल्लीत गेल्यावर. ये मेरा आपको शब्द है. अरे इन्होंने 4-4 पार्ट्या बदले, इधर वाले ने भी बदले, इधर वाले नहीं बदले. तुम्ही शेण खाल्लं ना आम्हाला सांगता का पार्टी बदलायची गोष्ट?
रविकांत तुपकर कोणत्या पक्षात गेला 22 वर्षात? मला किती तकलीफ दिली आहे ना, म्हणून मी गेलो का? मला 1 वर्ष जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केला, पण रविकांत तुपकर हटला नाही. जय चली जाएंगी, सिर कटेगा, लेकिन लड़ते रहूंगा और स्वतंत्र ही लड़ते रहूंगा आखिरी दम तक. ये मेरा आपको शब्द है. ये क्या कर रहे हैं? मुस्लिम समाज में जाके, अमेरिकी समाज में जाके उनको लगला लोग सब लोग पाने के पीछे जा रहे हैं, तो तुम्हारा वोट डिवाइड करने के लिए वो मेरे बारे में गलत गलत अफवाह आपके मन में फैला रहे हैं. भावंडो, यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, कोट्यानाट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुमची सगळ्यांची जर मला भरभक्कम साथ मिळाली तर भावंडो 4 तारखेला विजयाचा झेंडा आपला असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. गुलाबराव पाटील म्हणले, माझ्याबद्दल म्हणले, यांच्या हातात झेंडा नाही. गुलाबराव सगळे झेंडे तुमच्याकडे ठेवा, दांडा तर आमच्या हातात आहे ना. दांडा तर पब्लिक के हात में है. हे दांडा किधर जाने का घुसाने का क्या करने का, सगळे झेंडे तुमच्याकडे ठेवा, दांडे मात्र आपल्या हातात ठेवा. याला दाखवू जरा गंमत काय. प्रतापराव म्हणले, रविकांत तुपकर गारुडी आहे. और मी का गारुडी आहे मला सांगा, देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालं की नाही? महात्मा गांधीने उपोषण केलं, भगतसिंग राजगुरु, सुखदेव, सुभाष बाबूने आंदोलन केले म्हणून स्वातंत्र्य मिळालं की नाही? मैं क्या अलग कर रहा, मैं किसानों के हक के लिए लड़ता हूं, मैं खेत मजूरों के लिए झगड़ता हूं, मैं भूमिहीनों के लिए झगड़ता हूं, मैं व्यापारियों के लिए झगड़ता हूं, मैं शहरी लोगों के लिए झगड़ता हूं, मैं विद्यार्थियों के लिए झगड़ता हूं, जिसके ऑटो वाले के लिए झगड़ता हूं. हमारे एक ऑटो वालों को पकड़ा था 4 साल पहले, तो मैंने पूरे बुलढाणा जिले के कार्यकर्ता जमा करके पुलिस स्टेशन में ठान मान लो होते कि नहीं. यहाँ पे कोई नाम के ठानेदार थे, उनकी बदली की कि नहीं की? बोलो की कि नहीं की? मैं कोई पद पे हूं क्या? मी कोणत्या पदावर आहे का? पण मी महाराष्ट्राचं सरकार बुलढाण्यात राहून बसल्या बसल्या हलवतो का नाही हलवतो? आणि जर तुम्ही मला मेळ दिल्लीत लावला तर मायच्यान हे केंद्रातलं सरकार सुद्धा खला खला हलवण्याची ताकद आपल्यामध्ये लक्षात. तुम देख लेना, दिल्ली में जाऊंगा तर रुग्ण घेऊन हातात जाईन, दिल्लीला रुग्ण घेऊन जाईन. आणि तुम्ही देखेंगे की खासदार कैसा रहता है, खासदार क्या होता है. 550 खासदार एक बाजू में और तुम्हारा बच्चा एक बाजू में रहेंगे, ये बात ध्यान में रखो. हाँ, अरे मागच्या वर्षी जर मी आंदोलन केलं नसतं, लाठीचार्ज केला यांनी आमच्यावर, 517 कोटी शेतकऱ्याच्या खात्यात मिळून दिले की नाही मिळून दिले? हाँ. आणि हे म्हणते रविकांत तुपकरने आंदोलन केलं म्हणे, तुम्हाला आम्ही काय 288 आमदार तिथं काय करतो म्हणे? अरे तुम्ही काहीच करत नाही तिथं, खासदार तुम्ही काय करता दिल्लीमध्ये? मग खासदार साहेबांनी जर विमा आणला, खासदार साहेबांनी जर नुकसान भरपाई आणली असं म्हणता, एवढी तुमची चालतीये, मग सोयाबीन कापसाचा भाव काऊन नाही आणला? बरोबर आहे का चूक आहे? अरे सोयाबीनला भाव मिळून देणं, कापसाला भाव मिळून देणं, ही कोणाची जबाबदारी आहे? विद्यमान खासदाराची जबाबदारी. आमचं काय, आम्ही तर नगाड माणसे, पण नंगे से तो खुदा भी डरता है. हमारे नाम में मत लगो, कुछ लोग तुम्हारी तरफ आएंगे, हमारे बारे में आरोप प्रत्यारोप करेंगे, गलत सत्य गलत बातें कहेंगे, चुनाव आया कि बोलेंगे हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में. काय के खतरे में? अरे ये होटल में हिंदू मुसलमान एक कप में चाय पीते हैं, पीते कि नहीं पीते? वही गिलास में आधी आधी कप चाय बना के पीते. हम तुम्हारे घर को सिर खुरमा खाने के लिए आते, तुम हमारे घर के घर पे दिवाली का फराड़ करने के लिए आते, आते कि नहीं आते? हम कह सके हिंदू खतरे में आता, मुसलमान खतरे में आता? हिंदू खतरे में नहीं, मुसलमान खतरे में नहीं, हराम खोरेचा खुर्चा खतरे में. रविकांत तुपकर एकमेव उमेदवार आहे की मला जातीवर, धर्मावर, पक्षावर मत मागायची वेळ माझ्या आयुष्यात येणार नाही. आज तक तुमने जहां धर्म पक्ष के ऊपर मतदान करे, कभी नीचे को देख के करे, कभी ऊपर वाले को देख के करे, ऊपर के लोग आदमी को देख के करे, पहली बार जिंदगी में माणूस पाहून मतदान करा. माणूस पाहून अशी माझी तुम्हाला विनंती. करणार की नाही करणार? काहोच नाही तर मुठभर चिवडा, घोटभर दारू, वाटीभर असान, 5 वर्ष बुमलत बसा. मोताळा शहरातल्या तमाम जनतेला मी सांगतो, मी फक्त शेतकऱ्यांसाठी भांडत नाही, ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो त्या प्रत्येकाच्या पाठीशी मी उभं राहण्याचं काम 20-22 वर्षामध्ये केलेलं आहे भावांनो. अरे मला जायचं असतं एखाद्या पक्षात तर 22 वर्षातच गेलो असतो ना, गेलो असतो की नाही? किसानों के लिए लड़ता हूं, कल जाके पूरे देश के किसान इकट्ठा करके दिल्ली में लेके जाऊंगा और सब देश में आंदोलन खड़ा करूंगा, ये मेरा सपना है. याच्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे भावांनो.
तुम्ही मदत करा. मोताळा तालुक्याने माझ्यावर खूप प्रेम आजपर्यंत केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, असंच प्रेम कायम ठेवा. गावागावात जा, घराघरात जा, मोताळा शहरात जा, सगळ्या लोकांना सांगा की एवढ्या वेळेस शेतकऱ्याच्या लेकराला संसदेत पाठवावं लागतं. भावांनो मला एक सांगा, तुम्ही सगळ्या लोकांना संधी देऊन पाहिली की नाही? मग एकदा गरीबाच्या लेकराला दिली तर काय फरक पडतो मला सांगा. म्हणतो एखाद्या गरीब बच्चे का दिला तर फरक क्या पडेगा? कोणाला तरी मत मारायचं आहे का नाही? तुम्ही एवढ्या वर्षात एवढे लोक पाहिले, मग मला बी घ्यान पाहून 5 वर्ष आता एक बार देख लो ना. मैं ऐसा काम करके दिखाऊंगा, ये बुलढाणा जिला विकास का मॉडल बन के दिखाऊंगा. विकासाचं मॉडेल करून दाखवीन आणि विकासाचं मॉडेल करीन. दिल्लीत गेल्यावर तुमची मान खाली जाणार नाही असं काम रविकांत तुकार मरते.